हेलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 5। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटिग्रेशन मधल्या 12वी मधल्या लेक्चर नंबर 5 ला सुरुवात केलेली। ज्या लेक्चरच्या अगोदर तुम्ही पूर्ण फॉर्मुले, अँटी डेरिव्हेटिव्ह सगळे रूल्स तयार केलेले, त्याच्यानंतर आपल्याला त्यावर आधारित प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे। बोर्डरचा प्रॉब्लेम पहा, फर्स्ट नंबरचा e^4 log x - e^5 log x / x^5। डायरेक्टली इंटिग्रेशन नॉट पॉसिबल, काही केलं तर इंटिग्रेशन पॉसिबल नाही। गणिताची सुरुवात आपल्याला जमली पाहिजे। या गणिताची सुरुवात तुम्हाला 100% माहीत आहे, गणित तुमच्याशी बोलून राहिलेलं आहे, जे बोलते ते सांगा। या ठिकाणी फॉर्म्युला डेव्हलप होतो, हा ही टर्म या ठिकाणी जाईल, ही टर्म या ठिकाणी जाईल, म्हणजे m log a मस्ट बी इक्वल टू log a रेस टू दी पॉवर m। ही स्टेप वापरल्याशिवाय दुसरा पर्याय या गणितामध्ये येतच नाही। मग काय झालं पहा, इथं आलेलं आहे ई रेस टू दी पॉवर, बरोबर आहे, लॉग एक्स रेस टू दी पॉवर 4 ई रेस टू दी पॉवर लॉग एक्स रेस टू दी पॉवर 5 अपॉन एक्स रेस टू दी पॉवर 5 इंटू dx। आता तुम्हाला रूल डबल एक रूल माहीत आहे, कालच झालेलं आहे, ई रेस टू दी पॉवर लॉग एफ ऑफ एक्स असेल त्याचं उत्तर मस्ट बी इक्वल टू एफ ऑफ एक्स, कारण की याच्या बेसला ई असतो, दिलेला नसेल तरी बेसमध्ये ई असतो। म्हणजे या ठिकाणी ई लॉग गेट कॅन्सल, एक्स रेस टू दी पॉवर 4 एक्स रेस टू दी पॉवर 5 एक्स रेस टू दी पॉवर 5 dx असं उत्तर आलेलं आहे। ही तुमची मॅजिक स्टेप आहे। या स्टेपमध्ये तुम्हाला माहिती आहे, डिव्हिजन ऑफ इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल, इट कॅन बी कन्वर्टेड इन टू ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन। इथं सरळ सरळ डिनॉमिनेटर सेपरेट करा, डिनॉमिनेटर सेपरेट केल्यावर काय भेटते पहा, एक्स रेस टू दी पॉवर 4 एक्स रेस टू दी पॉवर 5 एक्स रेस टू दी पॉवर 5 एक्स रेस टू दी पॉवर 5 dx। ही टर्म गेट कॅन्सल, इथं आलं 1/x मायनस, बरोबर आहे, या ठिकाणी आलं 1, इथं आलं dx, सेपरेट द इंटिग्रेशन, 1/x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ dx। 1/x कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, लॉग एक्सचा, तर इन इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स मायनस एक्स प्लस सी। तुम्ही फॉर्म्युले चांगले रीड केलेले असेल तर ताबडतोब समजेल, नाही समजणार नाही। गणित दिसायला सोपं आहे पण गणित अडवते मित्रांनो तुम्हाला। पहिल्या स्टेपमध्ये m log a समजलं पाहिजे, ते समजलं की बरोबर रूल अप्लाय करायचा, एक्स रेस टू दी पॉवर 5 सेपरेट करा, 1/x कोणाचं इंटिग्रेशन आहे, लॉग एक्सचं, dx इंटिग्रेशन कोण आहे, एक्स प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम। हा प्रॉब्लेम त्याच टेक्निकचा आहे पहा, ही टर्म या ठिकाणी जाईल, ही टर्म या ठिकाणी, ही टर्म या ठिकाणी, काय पॉसिबल पहा, ई रेस टू दी पॉवर लॉग ए रेस टू दी पॉवर एक्स, ई रेस टू दी पॉवर लॉग एक्स रेस टू दी पॉवर ए, ई रेस टू दी पॉवर लॉग ए रेस टू दी पॉवर ए, सो मेनी dx। पहा काय म्हणतात, ई रेस टू दी पॉवर लॉग एफ ऑफ एक्स, याचं उत्तर एफ ऑफ एक्स येते, म्हणजेच हा ई आणि लॉग कॅन्सल होतो, ही टर्म राहील, ही टर्म तयार होईल आणि ही टर्म तयार होईल, पूर्ण टर्म कॅन्सल होतात, म्हणजे काय शिल्लक राहिलं पहा, इथं शिल्लक राहिलं ए रेस टू दी पॉवर एक्स, एक्स रेस टू दी पॉवर ए, ए रेस टू दी पॉवर ए dx। मला वाटते मी डबल रिपीट केलं हे गणित, जाऊ द्या, रिपीट केलं असेल तरी फायदा आहे। इंटिग्रेशन सेपरेट, ए रेस टू दी पॉवर एक्स dx, एक्स रेस टू दी पॉवर ए dx प्लस ए रेस टू दी पॉवर ए dx। पहा काय शिल्लक आलं, याला ए रेस टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग ए, इथं राहिलं एक्स रेस टू दी पॉवर n+1 अपॉन n+1, ए प्लस वन अपॉन ए प्लस वन, इथं ए रेस टू दी पॉवर ए एक्स प्लस सी। ज्याला फॉर्म्युले माहिती आहे त्यांना समजलं, ए रेस टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग ए, एक्स रेस टू दी पॉवर n+1 अपॉन n+1, ए रेस टू दी पॉवर ए dx इंटिग्रेशन एक्स प्लस सी। एखादं होमवर्क तयार करा, तयार करायचं असेल तर, मी कालही दिलं होतं आजही देतो, ए रेस टू दी पॉवर 3 लॉग लॉग 3 प्लस e रेस टू दी पॉवर 3 लॉग एक्स, हा एक्स आहे तुमचा, हा लॉग 3 आहे, हा 3 आहे, हा लॉग एक्स आहे, आणि e रेस टू दी पॉवर 3 लॉग 3 हा प्रॉब्लेम तुम्ही घरी सॉल्व करू शकता, मी सांगत नाही आहे। याच्यावर आधारित इथला प्रॉब्लेम घेतो डायरेक्ट पहा, पॉवर टर्म e रेस टू दी पॉवर लॉग एक्स रेस टू दी पॉवर 5 e रेस टू दी पॉवर लॉग एक्स रेस टू दी पॉवर 4 e रेस टू दी पॉवर लॉग एक्सचा क्यूब e रेस टू दी पॉवर लॉग एक्सचा स्क्वेअर। शिकवल्यानंतर एकदम सोपं वाटते, काहीच अवघड नाही सर, परीक्षेत आठवलं पाहिजे तुम्हाला। डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन, ही स्टेप आठवल्यानंतर काय शिल्लक राहते पहा, इथं ई लॉग कट कॅन्सल, एक्स रेस टू दी पॉवर 5 एक्स रेस टू दी पॉवर 4 एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर dx।
या ग्रंथामध्ये डिनॉमिनेटर सेपरेट केला होता, या ग्रंथामध्ये डिनॉमिनेटर सेपरेट करू नका, डिव्हिजन पॉसिबल नाही आहे, इंटरनल रिअरेंजमेंट करा, याच्यामधून मी एक्स स्क्वेअर कॉमन काढतो, शिल्लक राहिलं एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर, हे तुम्हाला पेपरच्या दिशी लक्षात आलं पाहिजे. काय केलं सरांनी पहा, पटकन दिलेल्या प्रॉब्लेममध्ये एक्स स्क्वेअर कॉमन काढला, बरोबर ही टर्म कॅन्सल झाली, इथे इंटिग्रेशन आलं तुमचं, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन एन एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन, इथं आलं एक्सचा क्यूब अपॉन थ्री प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. पहा इंटिग्रेशन एकदम जबरदस्त चॅप्टर आहे, त्याचा रेग्युलर आणि सिन्सिअर अभ्यास पाहिजे, सगळा विचार असला 100% जमते. प्रॉब्लेम नंबर थर्ड, आपल्या मनात विचार येतो, इन इंटिग्रेशन डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल, इट कॅन बी कन्वर्टेड इन टू ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन बाय युझिंग सुटेबल फॉर्म्युले ऑर मेथड्स. डिव्हिजन होत नाही आहे, मल्टिप्लिकेशन होत नाही आहे, एक काम करा ए प्लस बीचा स्क्वेअर करा, इथं आलं ए रेस टू दी पॉवर एक्सचा स्क्वेअर प्लस टू ए रेस टू दी पॉवर एक्स बी रेस टू दी पॉवर एक्स बी रेस टू दी पॉवर एक्सचा वर्ग अपॉन ए रेस टू दी पॉवर एक्स बी रेस टू दी पॉवर एक्स डी एक्स. वरती सरळ सरळ ए प्लस बीचा स्क्वेअर केला. आता डिनॉमिनेटर सेपरेट करत जा, गडबड कोणीही करू नका, शांततेनं काम करा. काय असेल पहा, इथं आलं ए रेस टू दी पॉवर एक्सचा स्क्वेअर ए रेस टू दी पॉवर एक्स बी रेस टू दी पॉवर एक्स टू टाईम ए रेस टू दी पॉवर एक्स बी रेस टू दी पॉवर एक्स ए रेस टू दी पॉवर एक्स बी रेस टू दी पॉवर एक्स, वेट करायचं. प्लस इथं आला बी रेस टू दी पॉवर एक्सचा स्क्वेअर ए रेस टू दी पॉवर एक्स बी रेस टू दी पॉवर एक्स डी एक्स, एक टर्म याला कॅन्सल, ही पूर्ण टर्म कॅन्सल, एक टर्म याला कॅन्सल, शिल्लक राहिलं ए रेस टू दी पॉवर एक्स बी रेस टू दी पॉवर एक्स प्लस टू प्लस बी रेस टू दी पॉवर एक्स ए रेस टू दी पॉवर एक्स डी एक्स. आता लॉ ऑफ इंडायसेस डायरेक्ट सांगतो, याचं उत्तर आलं ए बाय बी रेस टू दी पॉवर एक्स प्लस इंटू डी एक्स, सेपरेट द इंटिग्रेशन, इथं आलं टू इंटू डी एक्स प्लस बी बाय ए रेस टू दी पॉवर एक्स डी एक्स. तुम्हाला सरळ सरळ फॉर्म्युला पाठ आहे, कोणचा फॉर्म्युला पाठ आहे पहा, इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू दी पॉवर एक्स डी एक्स ए रेस टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. कारण सांगतो तुम्हाला, ए कॉन्स्टंट बी कॉन्स्टंट न्यू कॉन्स्टंट बी कॉन्स्टंट ए कॉन्स्टंट न्यू कॉन्स्टंट, याचं उत्तर आलं तुमचं ए बाय बी रेस टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग ऑफ ए बाय बी झालं प्लस टू एक्स प्लस बी बाय ए रेस टू दी पॉवर एक्स अपॉन उत्तर आलेलं आहे लॉग ऑफ बी बाय ए प्लस सी. 100% तुम्हाला प्रॉब्लेम समजला मित्रांनो, पहिलं बेसिक चांगलं वाचलं तर आता प्रॉब्लेम समजतील, हे समजले तर पुढचे समजतील, हे टेक्निक तुम्हाला माहीत असली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही सिस्टमॅटिक आणि व्यवस्थित अभ्यास करत जायचं होतं. पहा प्रॉब्लेम नंबर तिसरा, 100% तुम्हाला समजला, ए प्लस बीचा स्क्वेअर केला, डिनॉमिनेटर सेपरेट केला आणि दिलेला प्रॉब्लेम सरळ सरळ सरांनी सॉल्व केला. मित्रांनो, बोर्डरचा प्रॉब्लेम रीड करा, 9 नंबरचा, थ्री रेस टू दी पॉवर एक्स मायनस फोर रेस टू दी पॉवर एक्स अपॉन फाईव्ह रेस टू दी पॉवर एक्स डी एक्स. या केसमध्ये थ्री रेस टू दी पॉवर एक्स अपॉन फाईव्ह रेस टू दी पॉवर एक्स फोर रेस टू दी पॉवर एक्स अपॉन फाईव्ह रेस टू दी पॉवर एक्स, इथे येईल थ्री बाय फाईव्ह रेस टू दी पॉवर एक्स फोर बाय फाईव्ह रेस टू दी पॉवर एक्स, याचं उत्तर येईल लॉग थ्री बाय फाईव्ह रेस टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग थ्री बाय फोर फोर बाय फाईव्ह रेस टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग फोर बाय फाईव्ह प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर. सहज तुम्हाला दिलेलं आहे, घरी करू शकतात. 10 नंबरचा प्रॉब्लेम आल्यानंतर पहिला मनात विचार आला पाहिजे, इन इंटिग्रेशन डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल, इट कॅन बी कन्वर्टेड इन टू ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन बाय युझिंग सुटेबल फॉर्म्युले ऑर मेथड्स. डिव्हिजन ऑफ इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल, इट कॅन बी कन्वर्टेड इन टू ॲडिशन सबस्ट्रॅक्शन, बरोबर आहे, ऑर अँटी डेरिटिव्ह बाय युझिंग सुटेबल फॉर्म्युले ऑर मेथड्स. मी काय करतो पहा, डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी या ठिकाणी हा जो मायनस वन आहे तो वरती ॲडजस्ट करतो, प्लस वन घेतो, या ठिकाणी फॅक्टर तयार करतो, एक्स क्यूब मायनस वन प्लस वन अपॉन एक्स मायनस वन अपॉन एक्स मायनस वन, आणि या ठिकाणी डी एक्स आलेलं आहे. पहा सरळ सरळ मी काय केलं, याचे दोन पार्ट केले आणि दोन पार्ट केल्यानंतर मी आता एक फॉर्म्युला यूज करणार आहे याच्यासाठी, तो असेल ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ए क्यूब मायनस बी क्यूब बरोबर ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. पहिल्या स्टेपमध्ये असं येईल
एक्स क्यूब माइनस वन अपॉन एक्स माइनस वन सो मेनी डी एक्स प्लस डी एक्स अपॉन एक्स माइनस वन या ठिकाणी ए क्यूब माइनस बी क्यूब आला त्याचं उत्तर येईल तुमचं एक्स माइनस वन बरोबर आहे. या ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन अपॉन एक्स माइनस वन सो मेनी डी एक्स प्लस डी एक्स अपॉन एक्स माइनस वन आलेले. या एक्स माइनस वनशी एक्स माइनस वन गेट कॅन्सल. डबल इंटिग्रेशन सेपरेट होईल बाळांनो लक्ष द्या केअरफुली. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन सो मेनी डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन एक्स माइनस वन. इंटिग्रेशन लिहिल्यानंतर लय सोपं वाटते पण ॲक्च्युअल मनात विचारायला पाहिजे डिव्हिजन होत नाही. मग वन मायनस वन प्लस वन ॲडजस्ट करू आपण. डायरेक्ट केला तर एक टर्म शिल्लक राहते जमत नाही. मायनस वन प्लस वन ॲडजस्ट केला दोन टर्म सेपरेट करा. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला लावा. आता सेपरेट इंटिग्रेशन तयार करा. इथं जर आपण डायरेक्ट ए क्यूब मायनस बी क्यूब लावायचा प्रयत्न केला लागला नसता तर खालची टर्म प्लस मायनस ॲड केली तर जमते. आता काय आलं पहा इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन एक्स मायनस वन. पहा याचं इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन वन म्हणजे डी एक्सचं इंटिग्रेशन आणि पुढं राहिलं तुमचं डी एक्स अपॉन मायनस वन डी एक्स अपॉन एक्स मायनस वन. इंटिग्रेशन काय आलं पहा एक्स क्यूब अपॉन थ्री एक्स स्क्वेअर बाय टू एक्स प्लस लॉग ऑफ एक्स मायनस वन प्लस सी. याचं इंटिग्रेशन आलं एक्स क्यूब बाय थ्री एक्स स्क्वेअर बाय टू प्लस एक्स प्लस लॉग ऑफ एक्स मायनस वन प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. म्हणजे प्रॉब्लेम नंबर टेनमध्ये तुम्हाला पहिल्या स्टेपला कळलं पाहिजे की सर या ठिकाणी वन ॲडजस्ट करायचा. वन ॲडजस्ट केल्याशिवाय प्रॉब्लेम येतच नाही आहे. एक आपली ॲक्च्युअल डिव्हिजन मेथड असते ती पुढच्या गणितात मी शिकवतो. इथं काय प्लस वन मायनस वन ॲडजस्ट करा सेपरेट करा फॉर्म्युला यूज करा मग सॉल्व्ह करा असं शिकवतात त्यावेळेस असं वाटते आम्हाला समजलं. पण ते समजण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं पडेल. इथं तुमचं डिनॉमिनेटर ॲडजस्टमेंट करणं पडते हे तुम्हाला कळलं पाहिजे. या स्टेपवर लक्ष द्या. पहिल्या बरोबर लिहून घ्यायचं. नवीन नवीन तुम्हाला रिव्हिजन द्यायची गरज आहे. हा प्रॉब्लेम आला थ्री एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस फाईव्ह एक्स रूट एक्स डायरेक्टली डिव्हिजन डाय नॉट पॉसिबल. मग काय केलं थ्री एक्स क्यूब मायनस टू एक्स प्लस फाईव्ह एक्स रूट एक्स म्हणजे एक्स रेस टू दी पॉवर थ्री बाय टू डी एक्स. हे बा या ठिकाणी एक्स इंटू रूट एक्स म्हणजे एक्स रेस टू दी पॉवर वन रेस टू दी पॉवर वन बाय टू म्हणजे एक्स रेस टू दी पॉवर थ्री बाय टू ही टर्म तुमची एक्स रूट एक्सची तयार झाली. आता काय करा डिनॉमिनेटर सेपरेट करा. सध्या तुम्हाला इंटिग्रेशन काढायचं नाही आहे फक्त सेपरेशन करायचं आहे. कसं सेपरेशन करायचं पहा थ्री या ठिकाणी इंटिग्रेशन थ्री एक्स क्यूब एक्स रेस टू दी पॉवर थ्री बाय टू मायनस टू एक्स एक्स रेस टू दी पॉवर थ्री बाय टू प्लस फाईव्ह याच्या बाहेर डी एक्स येईल. कुठंच इंटिग्रेशन काढलेलं नाही. खालची पॉवर टर्म वरती घ्या. लॉ ऑफ इंडायसेस यूज करा. खालची पॉवर टर्म कशी वरती घ्यायची पहा थ्री एक्स रेस टू दी पॉवर थ्री एक्स रेस टू दी पॉवर मायनस थ्री बाय टू. दुसऱ्या पर्यायाने याची डिव्हिजन होते. सेम पॉवर टर्मवाल्या टर्म आहे मायनस टू एक्स एक्स रेस टू दी पॉवर मायनस थ्री बाय टू. इथंसुद्धा एक्स रेस टू दी पॉवर थ्री बाय टू येईल प्लस फाईव्ह एक्स रेस टू दी पॉवर मायनस थ्री बाय टू डी एक्स. मी सरळ सरळ डिनॉमिनेटर सेपरेट केला. खालच्या पॉवर टर्मवरती घेतल्या थ्री मायनस थ्री बाय टू. डायरेक्ट उत्तर द्या थ्री मायनस थ्री बाय टू. याचं उत्तर आलेलं आहे तुमचं फाईव्ह सिक्स सिक्समधून थ्री गेले सिक्समधून थ्री गेले म्हणजे एक्स रेस टू दी पॉवर थ्री बाय टू. पहा इथं तुमचा थ्री मायनस थ्री बाय टू सिक्स मायनस थ्री बाय टू म्हणजे थ्री बाय टू मायनस टू एक्स रेस टू दी पॉवर वन मायनस थ्री बाय टू. याचं उत्तर आलं मायनस वन बाय टू डी एक्स प्लस फाईव्ह एक्स रेस टू दी पॉवर मायनस थ्री बाय टू डी एक्स. नवीन मी एकही स्टेप केली नाही. लहान मुलासारखे मी लॉ ऑफ इंडायसेस लावले. नसतील समजले डबल एकदा सांगतो. एम प्लस एन एम मायनस एन थ्री मायनस थ्री बाय टू सिक्समधून थ्री गेले दॅट इज थ्री बाय टू टू मायनस थ्री बाय टू म्हणजे मायनस वन बाय टू ॲज इट इज. आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तुमचा यूज करा. सांगा बरं कोणचा सहज तुम्हाला समजायसाठी सांगतो मी. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन डी एक्स एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. तुम्हाला हा शांततेनं फॉर्म्युला अप्लाय करायचा. सगळ्या मिळून एकच सी अप्लाय करू आपण. पहा थ्री थ्री बाय टू प्लस वन थ्री बाय टू प्लस वन
माइनस टू माइनस वन बाय टू प्लस वन माइनस वन बाय टू प्लस वन पुढ़ आलेले मित्रांनो प्लस फाइव एक्स च्या डोक्यावर माइनस थ्री बाय टू प्लस वन माइनस थ्री बाय टू प्लस वन पा प्लस याचा सी याचा सी याचा सी तीन सी ऐड करू नका डायरेक्ट सी लिया उत्तर आलेले थ्री एक्स च्या डोक्यावर फाइव बाय टू अपॉन फाइव बाय टू माइनस टू एक्स च्या डोक्यावर वन बाय टू अपॉन वन बाय टू माइनस वन बाय टू प्लस वन वन बाय टू प्लस फाइव एक्स च्या डोक्यावर माइनस वन बाय टू अपॉन माइनस वन बाय टू प्लस सी बिलकुल गड़बड़ नका करू इथ एन प्लस वन एन प्लस वन एन प्लस वन एन प्लस वन आलेले उत्तर काय पा टू वरती गेले इथं आलं तुमचं सिक्स बाय फाइव पा तीन दुनी सहा एक्स रेस टू दी पावर फाइव बाय टू इथं प्लस मायनसच असेल मायनस टू इंटू एक्स रेस टू दी पावर वन बाय टू खालचे टू वरती गेले इथं मायनस ऑफ मायनस प्लस मायनस मायनस झालं इथं आलं टू एक्स रेस टू दी पावर बरोबर आहे मायनस वन बाय टू प्लस सी हे करेक्ट आन्सर आहे पण अजून तुम्हाला पुढे काही स्टेप लिहायच्या असतील तुम्ही लिहू शकतात कशा स्टेप लिहायच्या पा इथं आलेलं आहे सिक्स बाय फाईव्ह एक्सच्या डोक्यावर फाईव्ह बाय टू मायनस टू रूट एक्स मायनस टू अपॉन रूट एक्स प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर जर माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर तुम्ही करेक्शन करा 100% तुम्हाला करेक्शन करता येईल किंवा कॉमेंट बॉक्समध्ये टाका काय केलं पा सरांनी इथं एक्स रूट एक्सला या एक्स रूट एक्सची किंमत काढली सरांनी ती किंमत आली थ्री बाय टू डिनॉमिनेटर सेपरेट केला खालच्या टर्मवरती घेतल्या लॉ ऑफ इंडायसिस यूज केला इंटिग्रेशन यूज केलं एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी दिस इज द रिक्वायर्ड आन्सर प्रॉब्लेम नंबर 12 मध्ये टू अपॉन रूट एक्स अपॉन एक्स मायनस थ्री इथं इंटिग्रेशनचं डिव्हिजन दिलं डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल पहिला रूल पहा इथं तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल इट कॅन बी कन्वर्टेड इन टू ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन याला जोपर्यंत ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनमध्ये ट्रान्सफर करणार नाही तोपर्यंत तुम्हाला गणित येणार नाही मला ॲडिशन सबस्ट्रॅक्शन कसं करायचं बा रूटच्या टर्मला न्युमरेटरमध्ये न्यायचं सरळ सरळ तुम्हाला याचं रॅशनलायझेशन करायचं आहे पूर्ण टर्मचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन किंवा अँटी डेरिटिव्हमध्ये ट्रान्सफर करा कसं करतो पहा आम्ही रॅशनलाइज्ड बाय तीन प्रॉब्लेम आहे तीनपैकी दोन मी सॉल्व करतो एक तुम्ही सॉल्व करा रॅशनलाइज्ड बाय म्हणजे हा जो कॉन्ज्युगेट दिला याच्या कॉन्ज्युगेटनं मल्टिप्लाय डिवाईड करायचं कॉन्ज्युगेट म्हणजे रूटच्या बाहेरची साईन बदलवायची मायनस असेल तर प्लस घ्यायचं प्लस असेल तर मायनस घ्यायचं रॅशनलाइजचा अर्थ असा आहे त्याच टर्मनं मल्टिप्लाय आणि डिवाईड करायचं असं का करायचं कारण ही टर्म पूर्ण अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट होते पूर्ण अँटी डेरिव्हेटिव्ह आय इज इक्वल टू काय आलं पा इथं आलं टू टाईम्स ब्रॅकेटमध्ये रूट एक्स प्लस रूट ऑफ एक्स प्लस थ्री डोकं शांत अपॉन रूट एक्स मायनस रूट ऑफ एक्स प्लस थ्री इंटू काय आलं पा रूट एक्स प्लस रूट ऑफ एक्स प्लस थ्री सो मेनी डी एक्स बरोबर आहे खाली फॉर्म्युला तयार झाला ए मायनस बी ए प्लस बी हा पूर्ण प्रकार आपला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आहे बाकी काहीच नाही आहे मी तीन प्रॉब्लेम तुम्हाला तयार करतो डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल इट कॅन बी कन्वर्टेड इन टू ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन ऑर अँटी डेरिव्हेटिव्ह रॅशनलायझेशन काय करते पा टू टाइम्स रूट एक्स प्लस रूट ऑफ एक्स प्लस थ्री इंटू डी एक्स बाळू या ठिकाणी ए मायनस बी ए प्लस बी एक्सचा स्क्वेअर श्याम बीचा स्क्वेअर बरोबर आहे या ठिकाणी काय आलं पहा इथं आलं टू टाइम्स रूट एक्स प्लस रूट ऑफ एक्स प्लस थ्री इंटू डी एक्स पहा खाली कशा टर्म तयार होऊन राहिल्या स्वामी एक्स मायनस थ्री अयर गडबडीत तुम्ही काय करता पहा याचं स्क्वेअर रूट एक्स आलं पण याला मायनस एक्स म्हणता आणि याला प्लसच होता मग गणित जाते या ठिकाणी मायनस एक्स मायनस तीन आले स्क्वेअर रूट कटलं हे आणि हे गेट कॅन्सल झालं इथं उत्तर आलं तुमचं टू अपॉन मायनस थ्री बरोबर आहे इन ब्रॅकेट रूट एक्स प्लस रूट ऑफ एक्स प्लस थ्री डी एक्स पहा तुमची दिलेली टर्म बरोबर डिव्हिजनचं कन्वर्शन ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये झालं तुम्ही याचं इंटिग्रेशन काढू शकत नाही पण याचं काढू शकता हेच तर खासियत आहे इंटिग्रेशनमध्ये आपल्याला कसं ट्रान्सफर करायचं ते समजलं पाहिजे पुढचं अवघड नाही आहे आता इथं आलं मायनस टू बाय थ्री इथं आलं इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स बरोबर आहे प्लस इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ एक्स प्लस थ्री डी एक्स
बरेचसे मुलं असं म्हणतात या मायनस टू बाय थ्रीनं सीला मल्टिप्लाय करा. नाही करायचं, पहा बोर्डवर. मायनस टू बाय थ्री एक्स इंटू डी एक्स, एक्स रेस्ट टू दी पॉवर वन बाय टू डी एक्स, प्लस एक्स प्लस थ्री रेस्ट टू दी पॉवर वन बाय टू इंटू डी एक्स, हा तुमचा फॉर्म्युला तयार झाला. आता तुमचं लॉजिक पाहिजे, कोणकोणते फॉर्म्युले लागतात. तुम्ही जर पहिले चार प्रयोग चांगले केले तरच तुम्हाला समजेल, नाही तुमच्या डोक्यावरून जाईल. पटकन तुम्ही बोलले पाहिजे, सर या ठिकाणी आम्हाला समजलं कोणचा फॉर्म्युला लागतो. इथं लागतो एक्स रेस टू दी पॉवर एन डी एक्स, एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी, बरोबर आहे. इथं तोच लागला, इंटिग्रेशन ऑफ ए एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर एन डी एक्स. उत्तर आहे ए एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन इंटू ए प्लस सी. सेम टू सेम फॉर्म्युला, एकच फॉर्म्युला आहे, चेहरा बदलला. पहा बोर्डवर याचं इंटिग्रेशन किती आलं, मायनस टू बाय थ्री जसाच्या तसा, एक्स रेस टू दी पॉवर थ्री बाय टू अपॉन थ्री बाय टू. हे बा, एक्स रेस टू दी पॉवर वन बाय टू प्लस वन, एन प्लस वन, वन बाय टू प्लस वन, थ्री बाय टू. प्लस इथं आलं एक्स प्लस थ्री रेस टू दी पॉवर थ्री बाय टू अपॉन थ्री बाय टू, कोएफिशिएंट ऑफ एक्स इज वन, प्लस सी. या प्लस सीला मायनस टू बाय थ्रीनं मल्टीप्लाय करायची गरज नाही, तो इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट आहे. जर तुम्ही मल्टीप्लाय केलं तर डबल तुम्हाला सी लिहिणं पडते. मग काही मल्टीप्लाय करू नका. काय आलं पहा, इथं आलेलं आहे मायनस टू बाय थ्री, इथं आलं टू बाय थ्री एक्सच्या डोक्यावर थ्री बाय टू, प्लस टू बाय थ्री एक्स प्लस थ्री रेस टू दी पॉवर थ्री बाय टू प्लस सी. झालं, टू बाय थ्री कॉमन काढले, मायनस टू बाय थ्री इंटू टू बाय थ्री, काही उलटं सुलटं झालेलं असेल लक्ष द्या. उत्तर काय आलं पहा, एक्सच्या डोक्यावर थ्री बाय टू एक्स प्लस थ्री रेस टू देखावर थ्री बाय टू प्लस सी. रिक्वायर्ड आन्सर आलेलं आहे मायनस फोर बाय या ठिकाणी नाईन, मायनस फोर बाय नाईन. आणि ऑप्शनमध्ये आलेलं आहे एक्स रेस टू दी पॉवर थ्री बाय टू एक्स प्लस थ्री रेस टू दी पॉवर थ्री बाय टू प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. पहा मित्रांनो, या स्टेपमध्ये एकच गोष्ट आठवते, डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल, इट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन. मग प्रॉब्लेम नंबर ट्वेल्वमध्ये तुम्ही रॅशनलायझेशन केलं आणि रॅशनलायझेशनचं कन्व्हर्शन ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये केलं, त्याच्या पुढं मला सांगायची गरज पडली नाही. कोणचा फॉर्म्युला लावायचा, कसा अप्लाय करायचा, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. मी ठरवलं होतं तुम्हाला रॅशनलायझेशनचे तीन प्रॉब्लेम आहे, तीनपैकी दोन प्रॉब्लेम मी शिकवतो, एक प्रॉब्लेम तुम्ही घरी करा. चला पहा बोर्डवर, डबल एक प्रॉब्लेम याच टाईपचा. कोणचा दिलेला आहे पहा, थोडं वरती टर्म असेल तरी चालेल मला एखादी. पहा, सॉल्वमध्ये असेल किंवा अनसॉल्वमध्ये असेल, मी एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी घेतोच. पहा, हाच घेतो अनसॉल्व प्रॉब्लेम. काय दिलेलं आहे पहा, प्रॉब्लेम नंबर थर्टीन, इथं दिलेलं आहे आय इज इक्वल टू थ्री सेवन एक्स मायनस टू, वेगळाला चालतो, मायनस सेवन एक्स मायनस फाईव्ह डी एक्स, हा एक प्रॉब्लेम आहे. आणि फोर्टीन नंबरला हा प्रॉब्लेम आहे, त्या दोन्हीपैकी एक घ्यायचा, एक सॉल्व्ड आहे आणि एक अनसॉल्व्ड आहे. तर बरोबर मी अनसॉल्व्ड प्रॉब्लेम घेतो. बा, आय इज इक्वल टू डी एक्स, इथं आलेलं आहे माझं थ्री एक्स रूट थ्री एक्स प्लस वन मायनस थ्री एक्स मायनस फाईव्ह थ्री एक्स मायनस फाईव्ह. आता यामधला थर्टीन हा अनसॉल्व्ड आहे, फोर्टीन हा सॉल्व्ड आहे. फोर्टीन तुम्ही सॉल्व करा, थर्टीन मी सॉल्व करतो. पूर्ण कॉन्फिडन्सनं पहा बोर्डवर. पहिल्या स्टेपमध्ये पहिला नियम, या स्टेपचं मला डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येत नाही, मग मला काय करणं पडते, या डिनॉमिनेटरला जर मी न्यूमरेटरमध्ये नेऊ शकलो तर मला उत्तर भेटते. पहा सरांचं म्हणणं काय, दिलेल्या डिनॉमिनेटरला जर मी न्यूमरेटरमध्ये ट्रान्सफर केलं तर 100% मला सॉल्व केला जाते. याला वरती घ्यायचं. आता याला वरती घेण्याची काही जादू नाही अशी की एखादा मंत्र मारला की लगेच हा वरती जातो, तसं तर नाही होणार. त्याला वरती आणण्यासाठी तुम्हाला काही स्टेप करणं पडतील. म्हणजे इट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन ऑर अँटी डेरिव्हेटिव्ह. मग इथे एकच मेथड आहे, ती म्हणजे रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन म्हणजे तुमचा जो डिनॉमिनेटर दिला त्याचा कॉन्ज्युगेट घ्या, त्याचा कॉन्ज्युगेट घ्या. कॉन्ज्युगेट घ्या म्हणजे पहा, रॅशनलाइज्ड बाय, तुम्हाला काय करायचं, रॅशनलाइज्ड करायचं आहे. कशांना रॅशनलाइज करायचं आहे, सेवन एक्स मायनस टू प्लस सेवन एक्स मायनस फाईव्ह, याच टर्मनं मी मल्टिप्लाय करणार, याच टर्मनं डिवाईड करणार, म्हणजे ऑटोमॅटिक इट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू ॲडिशन सबट्रॅक्शन ऑर अँटी डेरिव्हेटिव्ह.
मत इधर एक्टलाइज करून आलो पा आई इज इक्वल टू आला इथ आला थ्री इन ब्रैकेट सेवन एक्स माइनस टू प्लस सेवन एक्स माइनस फाइव यान मल्टीप्लाइड के इथ सेवन एक्स माइनस टू माइनस सेवन एक्स माइनस फाइव या टर्मन डिवाइड करना रूट सेवन एक्स माइनस टू प्लस रूट सेवन एक्स माइनस फाइव यठिका आए डी एक्स आता इत का पा थ्री इत आ रूट सेवन एक्स माइनस टू प्लस रूट ऑफ सेवन एक्स माइनस फाइव सो मेनी डी एक्स यठिका ए माइनस बी ए प्लस बी माइनस साइन लक्ष दया सेवन एक्स माइनस टू ब्रैकेट का स्क्वेर माइनस सेवन एक्स माइनस फाइव ब्रैकेट का स्क्वेर गलतीन जर तुम्हें निगेटिव साइनकड़े लक्ष दल नहीं तो पूर्ण मेहनत वाया जाए एक स्टेप शिल्लक काम पड़ेल पर शांततेन काम करा पा का इत इत आ थ्री रूट ऑफ सेवन एक्स माइनस टू प्लस रूट ऑफ सेवन एक्स माइनस फाइव अपॉन मधे स्क्वेर स्क्वेर रूट कटला सेवन एक्स माइनस टू माइनस साइन लक्ष दया माइनस साइन वेबा स्क्वेर रूट गेला माइनस सेवन एक्स माइनस ऑफ माइनस प्लस फाइव मैं रेड पेन ने जे लिखल तो एकदम महत्वाची स्टेप है माइनस सेवन एक्स माइनस माइनस प्लस फाइव ज्या ज्या टर्म कैंसल होती त्या टर्म आनंदाने कैंसल करा सेवन एक्स गेट कैंसल इत का शिल्लक राहिलं पा थ्री इत राहिलं सेवन एक्स माइनस टू प्लस सेवन एक्स माइनस फाइव इत राहिलं फाइव मधून टू गेला थ्री इत राहिले सो मेनी डी एक्स थ्रीला थ्री कटला आता या स्टेपला मी इंटिग्रेशन काढू शकत नव्हतो पण या स्टेपला मी इंटिग्रेशन काढू शकतो कारण की पहिली जी स्टार लिहिलेली आहे त्या ठिकाणी हा एंटी डेरिव्हेटिव्ह नाहीये हा डिविजन आहे डिविजन होत नाहीये पण दुसरी जी स्टार काढली मी त्या स्टेपला आता मी याचा एंटी डेरिव्हेटिव्ह मध्ये कन्वर्ट केलं याचं इंटिग्रेशन मी काढू शकतो तो फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे ए एक्स प्लस बी रेस टू दी ए एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर एन ए एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी इथं आलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ सेवन एक्स माइनस टू रेस टू दी पॉवर वन बाय टू प्लस सेवन एक्स माइनस फाइव रेस टू दी पॉवर वन बाय टू डी एक्स आता एंटी डेरिव्हेटिव्ह मध्ये कन्वर्ट झाला इथं जमतच नाही पण इथं जमते मग याच्यापुढे आपण सॉल्व करू पा इंटिग्रेशन ऑफ सेवन एक्स माइनस टू रेस टू दी पॉवर वन बाय टू डी एक्स प्लस सेवन एक्स माइनस फाइव रेस टू दी पॉवर वन बाय टू डी एक्स बिलकुल लहान मुलासारखं काहील पा एन प्लस वन सेवन एक्स माइनस टू रेस टू दी पॉवर वन बाय टू प्लस वन वन बाय टू प्लस वन इन टू कोइफिशंट ऑफ एक्स एक्सचा कोइफिशंट सेवन प्लस सेवन एक्स माइनस फाइव रेस टू दी पॉवर वन बाय टू प्लस वन वन बाय टू प्लस वन एक्सचा कोइफिशंट सेवन प्लस सी मन कसं शांत असलं पाहिजे पा सेवन एक्स माइनस टू रेस टू दी पॉवर थ्री बाय टू थ्री बाय टू इंटू सेवन प्लस सेवन एक्स माइनस फाइव रेस टू दी पॉवर थ्री बाय टू अपॉन थ्री बाय टू इंटू सेवन प्लस सी थोड़ी गड़बड़ कुठे ही करू नका इत उत्तर आलेले तुमचं टू बाय ट्वेंटी वन सेवन एक्स माइनस टू रेस टू दी पॉवर थ्री बाय टू इत आलेले तुमचं टू बाय ट्वेंटी वन सेवन एक्स माइनस फाइव रेस टू दी पॉवर थ्री बाय टू प्लस सी इज द रिक्वायर्ड आंसर ऑफ द गिवन प्रॉब्लेम पा तीन प्रॉब्लेम तुम्हाला सांगितले पहिला शिकवला तुम्हाला हा त्याच्यानंतर दुसरा मी शिकवला डबल तेरा नंबरचा चौदा नंबरचा होमवर्क दिला एकच स्टेप महत्त्वाची आहे या स्टेपमध्ये आपण काही काम करू शकत नाही याला ॲडिशन सबट्रॅक्शन अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला रॅशनलाइज करा त्याच टर्मनं मल्टीप्लाय डिवाइड करा या स्टेपमध्ये आल्यानंतर बस पुढे शिकवण्याची गरज नाही वन बाय टू सेपरेट करा एन प्लस वन अपॉन एन प्लस वन इंटू कोइफिशंट ऑफ एक्स एन प्लस वन अपॉन एन प्लस वन इंटू कोइफिशंट ऑफ एक्स अशा प्रकारे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनमधला सर्वात मोठा फरक आहे डेरिव्हेटिव्हमध्ये तुमचा प्रॉब्लेम कसाही असेल तर तुम्हाला सॉल्व केला जातो अँगल कसा असेल तर सॉल्व केला जातो ॲडिशनचा रूल आहे सबस्ट्रॅक्शनचा आहे प्रॉडक्टचा आहे क्वेश्चनचा आहे सर्व रूल आहे इंटिग्रेशनमध्ये फक्त दोन रूल आहे ते म्हणजे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन इंटिग्रेशनमध्ये मल्टिप्लिकेशन नाही इंटिग्रेशनमध्ये डिव्हिजन नाही मल्टिप्लिकेशनची टर्म आलेली असेल तर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन किंवा अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये टाका
डिविजन आलेला असेल तर ॲडिशन सबट्रॅक्शन किंवा अँटी डेरिव्हेटिव्ह टाका, त्याच्यामुळे इंटिग्रेशन शिकायला अवघड जाते. समजलं तरी माणूस विसरते कारण की बेसिक रूलकडं कोणीही लक्ष देत नाही. इंटिग्रेशनमध्ये मला डिव्हिजन येत नाही, मला ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. आता मला गणित जर हे शिकायचं असेल तर हे गणित शिकण्यासाठी मला पाचव्या वर्गात जाणं पडेल किंवा आठव्या वर्गात जाणं पडेल. चला तुम्हाला पाचव्या वर्गात घेऊन जातो. अक्षरशः तुम्हाला हसू येईल. इकडं पहा, इकडं ते जाऊ द्या, नोट पहा. इथं 17, इथं 2 आहे, याला कितीचा भाग गेला सांगा. याला गेला 8चा भाग. इथं राहिले 16, इथं राहिले तुमचे 1. हे समजलं का नाही समजलं सांगा. तुम्ही असायला लागले, अरे सर आम्हाला लहान पोरासारखं पहिले दुसरेचं शिकून राहिले. दादा आपली टेक्निकच ती आहे, पहिल्या दुसऱ्या वर्गावरच मॅथमॅटिक्स आधारित आहे, नवीन काहीच नाही आहे. लक्षात ठेवा. काय करतो, मी प्रश्न विचारतो, हा कोण आहे? तुम्ही सांगितलं सर हा रिमाइंडर आहे, हा बाकी आहे. तुम्हाला विचारलं हा कोण आहे, तुम्ही सांगितलं सर हा डिव्हिडंट आहे. तुम्हाला विचारलं हा कोण आहे, तुम्ही सांगितलं सर हा डिवायझर आहे. तुम्हाला विचारलं हा कोण आहे, तुम्ही सांगितलं सर हा क्वेश्चंट आहे. पहा, बस वर्ग 4थी किंवा 5वीमध्ये गेलो आणि तुम्हाला शिकवलं. तुम्ही म्हटले सर आम्हाला चांगल्या प्रकारे समजलं, टेन्शन घेऊ नका. आता मी असं म्हटलं हे चेक करण्यासाठी, वी नो तुम्हाला काय माहीत आहे. तुम्ही म्हटले सर डिव्हिडंटची किंमत ही माझी डिवायझर इंटू क्वेश्चंट प्लस रिमाइंडर एवढी असते. तुम्हाला एकदम हसू आला, अरे कसं लहानपणचं मॅथमॅटिक्स शिकवायले सर, काय फरक आहे याच्यात आणि त्याच्यात. पण आता तुम्ही डिव्हिडंट बरोबर डिवायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर हा एक फॉर्म्युला तयार झाला. आता या फॉर्म्युल्यामध्ये अजून एक फॉर्म्युला तयार करतो मी. हे जे इक्वेशन दिलं पहा, इक्वेशन 1 बरोबर आहे. इथं काय म्हणतो पहा, धिस इक्वेशन, पहा धिस इक्वेशन डिवायडेड बाय डिवायझर. या इक्वेशनला मी दोन्ही साईडला डिवायझरनं डिवाईड करतो. काय ते तुम्ही सांगा. असं येईन डिव्हिडंट अपॉन डिवायझर मस्ट बी इक्वल टू डिवायझर डिवायझर कॅन्सल क्वेश्चंट प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझर. काय म्हटलं सर, क्वेश्चन प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझर. तुमच्या सरांनी तुम्हाला एक फॉर्म्युला तयार करून दिला पहा, इक्वेशन 1 आणि 2 जे तुम्ही लहानपणी शिकले तुम्हाला हसू आलं. अरे आमचे सर बिलकुल लहान पोरासारखं शिकवता. अरे तसंच तर आहे मॅथमॅटिक्स. मला याचं डिव्हिजन करायचं होतं. 17, 2 भाग दिला 16, 8 हा रिमाइंडर, हा डिव्हिडंट, हा क्वेश्चन, हा डिवायझर आहे. विचारलं सांगा व्हेरीफाय करून, डिव्हिडंट बरोबर डिवायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर, 2 × 8 = 16, 16 + 1 = 17. 100% करेक्ट आहे. मग मी काय केलं, दिलेल्या इक्वेशनला याला डिवायझरने डिवाईड केलं. डिव्हिडंट अपॉन डिवायझर बरोबर क्वेश्चन प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझर. माझं जे हे गणित दिलं 2x + 3/5x - 1 या गणितामध्ये मला डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल. पहा बाळा, मग यामध्ये याची डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल आहे. माझा रूल आहे मला डिव्हिजन येत नाही. मग इट कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन बाय युझिंग सुटेबल फॉर्म्युले ऑर मेथड्स. मी याला याला डिव्हिजन आणि डिव्हिजनला तुमचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये मल्टिप्लाय करणार, ॲडिशनमध्ये किंवा सबट्रॅक्शनमध्ये किंवा अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करणार. ते कन्वर्ट करणार एकदम सिम्पल मेथडनं बाय ॲक्च्युअल डिव्हिजन मेथड. ॲक्च्युअल डिव्हिजन मेथड साधी भागाकार पद्धत. पहा साधी भागाकार पद्धत काय असते. इथं 2x + 3 आहे, इथं तुमचा 5x - 1 आहे. या 5x जागी जर मला 2x आणायचं असेल, शब्द आहे का, या 5x जागी जर मला 2x आणायचं असेल तर 5x मला 2/5 मल्टिप्लाईड करणं पडेल. म्हणजे इथं सरळ सरळ मला 2/5 भाग देणं पडेल. खरं का कुठं पहा, 5x × 2/5 बरोबर तुमचा 2x राहतो. पहा म्हणजे इथं मी 2/5 भाग दिला. मग 2/5 जर मल्टिप्लाय केलं, 5/5 कटतात बरोबर 2x राहते, -2/5 येईल. आता पोरबंदी सर आम्हाला डिव्हिजनच येत नाही. मग आता मोठ्या भानगडी पडल्या. इथं पहा, इथं 5x आहे, इथं 2x आहे. तुम्हाला या 5x जागी जर 2x आणायचं असेल तर याला 2/5 मल्टिप्लाईड करा. करा रफमध्ये 5x × 2/5 हा 2x आला, -1 × 2/5 चला सबट्रॅक्शन करा. शांत देत गडबड करू नका. इथं काय झालं पहा, इथं आलं मायनस, इथं आलं प्लस, ही टर्म झाली कॅन्सल. इथं आलं 3 + 2/5
पाच त्रिक पंधरा म्हणजे 17/5 आलं. पहा 3 + 2/5 त्याचं उत्तर आलं तुमचं 17/5. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आलेलं आहे. आता तुमच्या मनाला प्रश्न विचारा लेफ्ट साईडला, डिव्हिडंड बरोबर डिवायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर, डिव्हिडंड अपॉन डिवायझर बरोबर क्वेश्चन प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझर. इथली इथं मी वी नो तुम्हाला काय माहीत आहे, चला विचार करून सांगा. डिव्हिडंड अपॉन डिवायझर इज इक्वल टू क्वेश्चन प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझर. चला तुमच्या दिलेल्या गणितामध्ये डिव्हिडंड कोण आहे सांगा. डिव्हिडंड हा आला 2x + 3, डिवायझर कोण आहे तुमचा 5x - 5. पहा डिव्हिडंड अपॉन डिवायझर. क्वेश्चन कोण आला तुमचा 2/5, रिमाइंडर कोण आला तुमचा 17/5, डिवायझर कोण आला तुमचा 5x - 1. मला या स्टेपला कसंच इंटिग्रेशन येत नाही, मग मला या स्टेपमध्ये इंटिग्रेशन येत नसेल तर माझा जो रूल आहे इट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑर अँटी डेरिव्हेटिव्ह. मी ॲक्च्युअल डिव्हिजन मेथड यूज केली, फॉर्म्युला यूज केला, याच्या जागी ही किंमत आली, याचं इंटिग्रेशन येत नाही पण याचं इंटिग्रेशन येते. आता देअरफोर इक्वेशन 1, आता इक्वेशन 1 मध्ये काय झालं, याच्या जागी नवीन स्टेप आली. कशी नवीन स्टेप आली पहा, इथं आलं 2/5 प्लस 17/5 अपॉन 5x - 1 इंटू dx. पहा मित्रांनो, इथं तुमचा 2/5 17/5 5x - 1 आलं, याचं येत नाही, याचं ते येते. मग आता काय आलं पहा, 2/5 इंटिग्रेशन ऑफ dx प्लस 17/5 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 5x - 1. इथं आलं 2/5x, इथं आलं 17/5 लॉग ऑफ 5x - 1 अपॉन 5 + c. उत्तर कसं आलं 100% तुम्हाला समजलं. इथं उत्तर आलेलं आहे माझं बाळा 2/5x प्लस 17/25 इंटू लॉग ऑफ 5x - 1 प्लस सी. पहा एकदम आयडियल प्रॉब्लेम तुम्हाला शिकवला. सुरुवातीला तुम्हाला जेव्हा वाटलं तुम्ही पटकन म्हटलं बापरे सर तुम्ही काय शिकून राहिले, प्रॉब्लेम नंबर जो सुरुवातीचा 1 नंबरची स्टेप दिली तुम्ही म्हटले सर आम्हाला येतच नाही, मग लेफ्ट साईडला चाला म्हटलं 5व्या वर्गात. खरंच तुम्ही 5व्या वर्गात गेले आणि पाहिल्यावर हे दुसरं येते आम्हाला, डिव्हिडंड बरोबर डिवायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर, डिव्हिडंड बाय डिवायझर बरोबर क्वेश्चन प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझर. दिलेल्या गणितामध्ये डिव्हिजन केली आणि डिव्हिडंड अपॉन डिवायझरची किंमत क्वेश्चन प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझरमध्ये केली, प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. चला वरचा प्रॉब्लेम पहा, बस शॉर्टचा प्रॉब्लेम आजच्या पिरियडमधला. इथं समजा ए नंबरचा प्रॉब्लेम आहे, हा तुमचा बी नंबरचा प्रॉब्लेम आहे. इथं दिलेलं आहे तुमचं 5x + 2 अपॉन 3x - 4. याला ॲक्च्युअल डिव्हिजन मेथडनेही सॉल्व्ह केला जाऊ शकते किंवा ॲडजस्टमेंट मेथडनेही दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पहिल्या स्टेपमध्ये डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल, इट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ऑर अँटी डेरिव्हेटिव्ह. जर डिनॉमिनेटर ॲडजस्टमेंट होत असेल तर आवर्जून करा. मी दुसऱ्या गणितात शिकतो, याच्यात डिव्हिजन शिकवतो पहा. बट तुमच्याजवळ काय आलं पहा, 5x + 2 अपॉनमध्ये आलेले 3x - 2. आता इथं जर तुम्हाला 5x असेल तर तुम्हाला 5/3 मल्टिप्लाय करणं पडेल, म्हणजे 5/3 भाग द्यायचा तुम्हाला. पहा 3 × 5/3 जर दिलं, 3 कटतात 5x राहतात, म्हणजे बरोबर या ठिकाणी 5/3 मल्टिप्लाय केलं म्हणजे 5x आलं, इथं 10/3 आलं. लक्ष द्या बाळा, याला 5/3 मल्टिप्लाय केलं, 3 कटले 5x, -2 × 5/3 -10/3. चला मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस, भागाकाराचा नियम आहे. इथं मायनस आहे तर प्लस करा, इथं प्लस आहे तर मायनस करा, मायनस आहे तर प्लस करा, हे कॅन्सल. 2+ रफमध्ये घ्यायचं तुम्ही पहा, 2+10/3 2+10/3 म्हणजे 16/3 ही ॲडिशन आली. मला शिकवायची गरज नाही आहे, 16/3 ही ॲडिशन डेव्हलप झाली. 6+10 बरोबर आहे का नाही, 16/3. पुढचा प्रश्न होईनो, तुम्हाला जे माहिती आहे ते लिहा, बळजबरी काही लिहू नका. तुम्हाला काय माहिती आहे, डिव्हिडंड अपॉन डिवायझर इज इक्वल टू क्वेश्चन प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझर. डिवायझर हे तयार झालं. इथं आलेलं आहे 5x + 2 अपॉन 3x - 4 क्वेश्चन 5/3 रिमाइंडर 16/3 डिवायझर 3x - 2. या टर्मचं इंटिग्रेशन येत नाही
पण याला मी बरोबर काय केलं पहा, ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये ट्रान्सफर केलं, याचं इंटिग्रेशन मला काढता येते 100%. देअरफॉर इक्वेशन 1 पहा, आय इज इक्वल टू काय आलेलं आहे, 5/3 प्लस 16/3 बरोबर आहे का, अपॉन 3x-2. गडबड करू नका, व्यवस्थित लिहा. इथं काय आलेलं आहे पहा, 5/3 सो मेनी dx प्लस 16/3 dx अपॉन 3x-2. शांततेने उत्तर द्या. याचं उत्तर आलं तुमचं 5/3x प्लस 16/3 लॉग ऑफ 3x-2 अपॉन 3 प्लस सी. काही गडबड न करता उत्तर आलेलं आहे 5/3x प्लस 16/9 लॉग ऑफ 3x-2 प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. पहा किती मजेदार सरांनी ए बी प्रॉब्लेम शिकवले, जे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेले की सर डिव्हिजन होत नसेल तर साधी भागाकार पद्धत अप्लाय करायची, त्याला कन्वर्ट करायचं, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. मी काही होमवर्क देतो, तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. जास्त नाही, 2-3 होमवर्क देऊन राहिलो पहा. इथं दिलेलं आहे सरांनी सी नंबरचं होमवर्क, ते दिलेलं आहे तुमचं 4x+3 अपॉन 2x+1 dx हे याच मेथडनं सॉल्व करा, दुसरी मेथडनं का सॉल्व करू, भरपूर मेथड असतात बरोबर आहे की नाही. बस x अपॉन x+2 dx एकच होमवर्क दिलं, या डीमध्ये डिव्हिजन करायची गरज नाही. पोरं काय करतात, मागच्या गणताचा या गणतावर परिणाम झालेला असतो आणि डिव्हिजन करायचा प्रयत्न करतात. तुम्हाला इथं डिव्हिजन करायची नाही आहे. डीमध्ये काय करायचं पहा, ॲडजस्टमेंट करायची आहे. डिव्हिजन होत नाही ना, मग ॲडजस्टमेंट जमते ॲडिशन सबट्रॅक्शन. हे जे ए बी सीमधला प्रयोग करायचा नाही, इथं एक्स आहे, खाली x+2 आहे, वरती 2 टाकून द्यायचा आणि -2 ॲडजस्ट करायचा. पहा सर्वात सोपी पद्धत असते, दोघांची पॉवर टर्म सेम असल्या तर आपल्याला डिव्हिजनपेक्षा कधीकधी ॲडजस्टमेंट सोपी जाते. डी नंबरच्या गणतात मी 2 ॲड केला, 2 मायनस केला. तुम्हाला जर आम्हाला जुन्या पद्धतीने लिहायचं तसंही केलं तरी चालते. सहज सांगून पाहिलं पहा, इथं काय आलं, x+2 अपॉन x+2 -2 अपॉन x+2 सो मेनी dx. आता याचं इंटिग्रेशन शक्य नाही, पण याचं तर शक्य झालं ना, हे गेट कॅन्सल झालं. इथं आलं इंटिग्रेशन ऑफ dx -2 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x+2. याचं उत्तर आलं x-2 लॉग ऑफ x+2 प्लस सी. इंटिग्रेशनचं उत्तर काढणं ही महत्त्वाची गोष्ट नाही, इंटिग्रेशनमध्ये काय केलं हे सांगता आलं पाहिजे. इथं मला डिव्हिजन जमत नाही ते मी ॲडजस्टमेंट केली, ए बी सीमध्ये मी ॲक्च्युअल डिव्हिजन मेथड यूज केली, इथंसुद्धा मी ॲक्च्युअल डिव्हिजन मेथड यूज करू शकतो. त्याचं येणारं उत्तर, याचं येणारं उत्तर सेम येते. कधी कधी पॉवर टर्म सोपी जात असेल तर पॉवर टर्म ॲडजस्ट करायची आणि सॉल्व करायचं. अजून असे मी बरेचसे गणित सांगेल, इंटिग्रेशन नियम आहे. दररोज यूट्यूबचं लेक्चर पाहणे, वहीमध्ये लिहून घेणे, काही डिफिकल्टी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये टाकणे किंवा सरांना विचारणे. सो स्टॉप हिअर, थँक्यू.